तालुक्यातील वाडखेड येथील अल्पवयीन मतिमंद मुलीवर अतिशय दुर्दैवी बलात्काराची घटना घडली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. याच घटनेचा निषेध म्हणून उद्या 28 सप्टेंबर रोजी मुकमोर्चाचे देशव्यापी आयोजन करण्यात आले आहे. वाडखेड येथील प्रकाश पांडुरंग लोणी या नराधमाने 8 सप्टेंबर रोजी रॉकेल मागण्याच्या बहाण्याने शेजारीच मतिमंद राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून पाशवी बलात्कार केला. सदर घटनेची तक्रार तामगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यावरून तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे व इतर सहकाऱ्यांनी आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 370/18 376/502/506 वादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अखिल भारतीय वारी महासंघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी होण्यासाठी हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच पीडित मुलीतर्फे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना न्यायालयात युक्तिवादासाठी नेमण्यात यावे. पीडित कुटुंबाला व मुलीच्या पुनर्वसन करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत व पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी देशव्यापी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यातून वारी समाज बांधव उपस्थित राहणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपला निषेध व्यक्त करावा असे आवाहन रमेशचंद्र कुलम यांनी अखिल भारतीय वारी महासंघ यांच्या वतीने करण्यात आलं आहे. 8 सप्टेंबरला वानखेड या गावामध्ये संग्रामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सदरहू आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येण्यासाठी व सदर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील माननीय उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, तसेच भारी समाजावर वेळोवेळी होत असलेले अन्याय हे दूर करण्यासाठी सरकार दरबारी आपल्या मागण्या घेऊन भारी समाजाचा 28 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी शुक्रवारी मोर्चा उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे आयोजित केलेला आहे. तरी जळगाव जामोद तालुक्यातील तसेच संग्रामपूर तालुक्यातील समस्त सामाजिक भावनेची जाण असलेल्या लोकांना आम्ही अशी विनंती करतो की या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे व ह्या ज्या नालायक वृत्ती या दोन्ही तालुक्यात वाढलेल्या आहे या ठेचून काढण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करावे.